या बातमीचे प्रस्तुत करतायत SS Aquacare. आता एका फोनवर मिळणार वरुड मोर्शी तालुक्यात कुठे पण घरपोच आरोची सर्व्हिस. आमच्याकडे सर्व कंपनीचे वॉटर फिल्टर दुरुस्ती करून मिळेल. मग वाट कसली बघताय? आजच संपर्क करा SS Aquacare. आमचा मोबाईल नंबर 72 19 25 62 11. वरुड मोर्शी तालुक्यातून एक मोठी ब्रेकिंग बातमी अपघाताबाबत समोर येते आहे. लग्न समारंभ आटपून वरात घेऊन जाणारा आयसर ट्रक पलटी झालाय. यात 15 ते 20 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. डोंगरयावली येथील एका मंदिराला धडकून या लग्नाची वरात घेऊन जाणारा आयसर ट्रक पलटी झालाय. यात 15 ते 20 वराठी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक प्राप्त माहितीनुसार आज दिनांक 23 मे रोजी सायंकाळी 6 ते 7 वाजताच्या दरम्यान मोर्शीपासून 15 किमी दूर असलेल्या डोंगरयावली येथील एका मंदिराला लग्नाची वरात घेऊन जाणाऱ्या आयसर ट्रकने जोरदार धडक दिली. यात आयसर ट्रक पलटी झाला. या अपघातात 15 ते 20 वराडी गंभीर जखमी झाले. या अपघात घडताच गावातील नागरिकांनी या जखमी वराडी रुग्णांना मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. या घटनेची माहिती मोर्शी मतदार संघाचे आमदार देवेंद्र बेरांना मिळताच त्यांनी मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालय गाठलं. आमदार देवेंद्र बेरांनी जखमी रुग्णांना विचारपूस केली असता ही लग्नाची वरास मध्य प्रदेश मधील आटनेर तालुक्यातील मेंढी शिंदवेड येथील असल्याचं समजते आहे. आमदार भुयर यांनी आटनेरच्या ठाणेदारांना या घटनेची माहिती दिली आहे. व आटनेरचे आमदार सुखदेवराव पानसे यांना देखील या घटनेची माहिती मोबाईलवरून आमदार देवेंद्र भुयर यांनी दिली आहे. ही वरात मध्य प्रदेश मधील असल्याचं समजते. लग्न समारंभ आटपून गावाकडे परत जात असताना डोंगरयावली गावात एका मंदिराला या आयसर ट्रकनी जोरदार धडक दिली व यात आयसर ट्रक पलटी झाला. या अपघातात वरातीतील 15 ते 20 जण गंभीर जखमी झाले. काहींचे हातपाय तुटले असल्याने त्यांना अमरावती येथे पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आलाय. ही घटना आज दिनांक 23 मे सोमवार रोजी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान घडली आहे. अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड.